नमस्कार मंडळी, आरतीज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण ना दुपारी किंवा रात्री कधीही बनवता येईल जेवणासाठी असा मस्त स्ट्रीट फूड बनवतो आहे. आपल्या महाराष्ट्रात तर प्रसिद्ध आहेच, पण हा पदार्थ सुरतमध्ये सुद्धा खूप प्रसिद्ध आहे. सर्वप्रथम आपण ना पाणी गरम करायला ठेवूया गॅसवर, थोडंसं जास्त ठेवायचं. त्यानंतर कुकरमध्ये एक लहान वाटी भरून ताजा हिरवा मटार, एक शिमला मिरची जाडसर चिरून घेतली आहे आणि लहान वाटी भरूनच फ्लावरचे तुकडे घेतलेले आहे. यासाठी दोन मध्यम आकाराचे बटाटे साल काढून असे चिरून घेतले. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. साधारण पाऊण ग्लास इतकं मी पाणी घातलंय. भाज्या अर्धवट बुडल्या जातील इतकं पाणी घालायचं. चमचाभर तेल घालायचं आणि सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं. कुकरचं झाकण लावून मंद ते मध्यम आचेवर एक 3 शिट्या करून कुकर गार करून घेते. तुम्ही तुमच्या कुकरप्रमाणे शिट्या करून घेतल्या तरीही चालेल. त्यानंतर आता एक ताजं हिरवं वाटण करूया. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी कोथिंबीर, 4 हिरव्या मिरच्या. ह्या हिरव्या मिरच्या तिखट आहे म्हणून मी 4च घेतल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात. 8-9 लसूण पकळ्या, ह्या जाड आहे म्हणून मी 5च घेतल्या आहेत. 1 इंच आलं, अगदी 1-2 चमचे इतकं पाणी घालायचं आणि मस्त बारीक वाटण करून घ्यायचं. खूप जास्तही पाणी घालायचं नाही. मस्त हिरवं ताजं वाटण तयार झालं. पाणी आपण सुरुवातीला गरम करायला ठेवलं होतं. पाणी गरम झालं, त्यामध्ये पालकाची पानं घालायची. एक लहान जुडी पालक होती त्यातली अर्धी मी घेतली आहे. थोड्याफार काड्या घेतल्या तरीही चालतात. पालक स्वच्छ धुऊन या गरम पाण्यात घातली. पालक घातली, पाण्याला उकळी आलेली आहे. गॅस आपण बंद करूया आणि 2 मिनटं हा पालक या गरम पाण्यात ठेवायचा. पालकाचा रंग तसाचा तसा हिरवा राहावा म्हणून पाण्याला उकळी आली की गॅस बंद करायचा आणि मग पालक त्यामध्ये राहू द्यायचा. 1-2 मिनटं झालेले आहे, पालक काढून घेऊया. थोडासा मऊ झालेला आहे, लगेच काढून घ्यायचा. पालक गरम पाण्यात न काढला की लगेच गार पाण्यात घालायचा, म्हणजे त्याची कुकिंग प्रोसेस तिथेच थांबली जाते आणि मग पालकाचा रंग काळा पडत नाही. आता जोपर्यंत आपल्याला वापरायचा नाही आहे तोपर्यंत आपण हा पालक या पाण्यामध्येच बाजूला ठेवून देणार आहोत. आता आपली भाजी होते कुकरमध्ये, तोपर्यंत ना मी थोडीशी कांदापात घेतली आहे. तिला मस्त बारीक चिरून घ्यायची, जाड ठेवायची नाही, जमेल तितकी बारीक चिरून घ्यायची. कांदापात फक्त 2 लहान लहान कांद्यांचीच होती, जास्त घेण्याची गरज नाही. साधारण एक लहान वाटी भरून, त्यानंतर एक मोठा आणि एक लहान मी कांदा चिरून घेते. त्याऐवजी तुम्ही 2 मध्यम घेतले तरीही चालेल. एक मोठ्या आकाराचा टोमॅटोही बारीक चिरून घ्यायचा आहे. आता इथे आपला कुकर झालेला आहे, वाफ निघायला बाजूला ठेवूया. तोपर्यंत पॅनमध्ये 3 चमचे तेल घेतलं आहे, त्यामध्ये 1/2 चमचा जिरं घालायचं. जिरं छान फुललं की आपण बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे आणि कांदा थोडासा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा. कांदा इथे मऊ झाला आहे, हलका हलकासा लालसर दिसू लागलेला आहे, संपूर्ण अजून परतलेला नाही. आता कांद्यामध्ये आपण जे मिरची, आलं, लसूण, कोथिंबिरीचं हिरवं ताजं वाटण केलं आहे ते वाटण घालायचं. वाटण छान एकजीव करून आता मिरची लसणाचा कच्चापणा जाईपर्यंत छान परतून घ्यायचं आहे, तेल सुटेपर्यंत. सोबत कांदासुद्धा छान परतला जाईल. कांदा खूप ब्राऊन केला आणि मग वाटण घातलं तर वाटण परतेपर्यंत कांदा ओव्हरकूक होतो आणि मग चव बिघडते. 1-3-4 मिनटांमध्ये वाटण घालूनसुद्धा छान परतलं, तेल सुटलेलं आहे. यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली कांदापात घालायची आहे, सोबतच एक चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा आहे. या भाजीमध्ये ना आपल्याला कुठलीच अशी लाल भाजी घालायची नाही आहे. टोमॅटो फक्त इथे मी लाल घातला आहे. तुमच्याकडे याऐवजी कच्चा पक्का जो हिरवट टोमॅटो असतो ना तो तुम्ही घातला तरीही चालेल. अगदी थोडंसं मीठ घालायचं. भाज्या शिजवतानाही आपण मीठ घातलं आहे, पण टोमॅटो नरम पडावा म्हणून अगदी थोडंसं झाकण ठेवून 2 मिनटं वाफ काढूया, म्हणजे टोमॅटो नरम होईल. तोपर्यंत इथे कुकरची वाफसुद्धा निघाली आहे. भाज्या छान शिजलेल्या आहे. मॅशरच्या मदतीने मॅश करून घ्यायच्या. पाणी खूप जास्त असलं ना मग भाज्या व्यवस्थित मॅश होत नाही, म्हणून सुरुवातीलाच पाणी थोडं कमी घालायचं. टोमॅटोला 1-2 मिनटं वाफ काढली झाकण ठेवून मॅशरच्या मदतीने मॅश करायचा. मस्त एकसंध असा मसाला तयार झालेला आहे. आता यामध्ये 1/2 चमचा इतकी हळद आणि 2 लहान चमचे पावभाजी मसाला घालते. 2/2 टीस्पून आहे, खूप मोठा चमचा नाही आहे. छान एकजीव करून 2 मिनटं परतायचं. 2 मिनटांनंतर आपण जी भाजी मॅश करून ठेवली आहे ती भाजी घालायची. या मसाल्यामध्ये मस्त एकजीव करायची आणि 2-3 मिनटं मंद आचेवर अशीच मसाल्यामध्ये शिजू द्यायची. आपली भाजी 2-3 मिनटं शिजते, तोपर्यंत आपण जो पालक सुरुवातीला उकळून पाण्यात ठेवला होता तो पिळून मिक्सरच्या भांड्यात काढायचं. अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि याची प्युरी करून घ्यायची.
मस्त अशी पालकाची हिरवीगार प्युरी तयार करून घेतली. मॅश केलेली भाजीसुद्धा मसाल्यांमध्ये 2-3 मिनटं छान शिजली. आता तयार करून घेतलेली पालक प्युरी यामध्ये घालायची. तर आपण इथे हरियाली पावभाजी करतोय. ही पावभाजी चवीला अप्रतिम लागते. आपली नेहमीची पावभाजी जितकी छान लागते ना, तितकीच ही भाजीसुद्धा छान लागते. चव थोडीशी वेगळी लागते आणि अप्रतिम अशी लागते. तर पालकाचा रंग पाहू शकतात, मस्त असा हिरवागार आहे, अजिबात काळा पडलेला नाही. जेव्हा आपल्याला पालक यामध्ये घालायचा आहे ना, तेव्हाच वाटायचा आणि पटकन घालायचा. पालक प्युरी घालून छान एकजीव केलं. कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी पाणी घालायचं. हिला ग्रीन पावभाजी किंवा हरियाली पावभाजीसुद्धा म्हटलं जातं. अतिशय पौष्टिक आणि चविष्ट, चवीला इतकी जबरदस्त. संध्याकाळपर्यंत ही भाजी जिथे ठेवली होती ना भांडं, तिथे जितक्या वेळेस जात होतो सुगंध मस्त येत होता. वरतून परत 1/2 चमचा पावभाजी मसाला आणि 1/2 चमचा गरम मसाला, गरम मसाला अगदी थोडासा. छान एकजीव करायचं. आणि शेवटी मी इथे 1 चमचा साजूक तूप घालते. याऐवजी तुम्ही 2 क्यूब बटरसुद्धा घालू शकतात, पण बटरऐवजी मी सांगेल तूप घाला. तुपाने चव खूप छान लागते, पण तुम्हाला हवं तर तुम्ही बटर घालू शकतात. हिरव्या मिरच्या आपण इथे तिखटपणासाठी वापरल्या आहे, लाल तिखट कुठेही वापरायचं नाही. एकदा टेस्ट करून बघायचं. मीठ मला थोडंसं कमी वाटतं आहे, बाकी चव भन्नाट आहे. थोडंसं मीठ घालते. मंद आचेवरती 1-7-8 मिनटं रटरट ही भाजी शिजवून घ्यायची. खूप बबल्स उडत असेल तर तुम्ही वरतून झाकण ठेवू शकतात. आणि इथे 1-7-8 मिनटामध्ये घ्या, आपली फ्लेवरफुल हरियाली पावभाजी बनवून तयार आहे. नेहमीची पावभाजी तर खातच असतो, पण एकदा ही हरियाली पावभाजी ट्राय तर करून पहा. तुम्हाला आठवण करून देते, रेसिपी तुम्हाला आवडत असेल ना तर पटकन एक लाईक करा. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पावभाजी आपली तयार आहे. सर्व्ह करण्यासाठी पावसुद्धा भाजून घेऊया. हवं तर तुम्ही तूप किंवा बटरवरती थोडासा पावभाजी मसाला घालून हा पाव भाजू शकतात, पण मी साधा तुपावरतीच भाजते, कारण भाजी इतकी फ्लेवरफुल आहे, पावला अजून काही फ्लेवर देण्याची गरज नाही. तर पावभाजी सर्व्ह करून घेऊया. मस्त कांदा, लिंबाची फोडसुद्धा द्यायची, सोबत पाव आणि ही मस्त फ्लेवरफुल हरियाली पावभाजी. मला तर आता नेहमीच्या पावभाजीपेक्षा हीच पावभाजी जास्त आवडायला लागलेली आहे. तुम्हीसुद्धा एकदा ट्राय करा. पार्टी वगैरे असल्यावर सुद्धा वेगळा मेन्यू हवा असेल तर तुम्ही ही पावभाजी करू शकतात, इतकी जबरदस्त आहे. खाल्ल्यानंतर तो कांदापातीचा फ्रेश फ्लेवर, पालकाचा जो स्वाद आहे, आणि मुलांना अजिबात कळणार नाही की पालक यामध्ये घातली, अतिशय चविष्ट. म्हणजे पहिला बाईट खाल्ल्यावरच वेगवेगळे फ्लेवर, आहा. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आरतीज रेसिपी मराठीला यूट्यूबवर नक्की सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्हीसुद्धा या रेसिपी बनवत असाल आणि तुम्हाला मला फोटो पाठवायचे असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामवर तयार केलेल्या पदार्थांचे फोटोसुद्धा पाठवू शकतात. परत भेटते अशाच एक छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.